आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले येथील हॉटेल श्रेयाच्या सांडपाण्यामध्ये पडून मयत झालेल्या कुमारी पायल अमोल जगताप वयवर्ष 9 राहणार बीड MIDC हिच्या मृत्यूप्रकरणी हॉटेल मालकीन तेजस्विनी अरविंद खोत राहणार माणगाववाडी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची वर्दी मयत मुलीचा चुलत भाऊ सुलता गणेश अशोक जगताप बीड यांनी दिली आहे. बीड MIDC येथील भाविक शुक्रवारी 19 रोजी वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा यात्रेसाठी चारचाकी वाहनातून आले होते. दिवसभरात यात्रेसह धार्मिक कार्यक्रम आटपून ते परत बीडकडे जाण्यासाठी निघाले होते. ते सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकणंगले येथील रामलिंग फाट्याजवळ हॉटेल मध्ये जेवण घेण्यासाठी सायंकाळी 7 वाजता थांबले. जगताप कुटुंबीय जेवण करत असताना पायल हॉटेलच्या बाहेर आली, परंतु तिला अंदाज न आल्याने हॉटेलच्या सांडपाण्याच्या डबक्यात ती पडली. सांडपाण्याचा खड्डा मोठा असल्याने ती बघता बघता बुडाली. थोड्या वेळाने मुलीच्या कुटुंबियाने शोधाशोध केली असता मुलगी डबक्यात पडल्याचे निदर्शनाला आले. त्यानंतर मुलीच्या काकाने तिला सांडपाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी नेले असता तिचा मृत्यू झाला होता. या घटनेला हॉटेल मालकीन तेजस्विनी खोत यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास PSI दरेकर हे करतायत.